महाराष्ट्र राज्य 2019 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. राज्य शासनाचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग आणि युनिसेफच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आत्मसन्मान स्वच्छ भारत मिशन कार्यशाळेचे उद्घाटन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री लोणीकर म्हणाले, राज्यातील सुमारे 56 लाख कुटुंबांकडे शौचालय नाही. या सर्व कुटुंबांना येत्या 4 वर्षात शौचालय बांधून देण्याचा राज्य शासनाने संकल्प केलाय. शौचालय बांधण्यासाठी पूर्वी 4000 रुपयांचे अनुदान होते, ते अनुदान 12000 करण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 9000 रुपये असणार आहे. ही योजना आतापर्यंत ग्रामीण भागात राबविली जात होती, यापुढे ही योजना शहरी भागातही राबवण्याचा विचार आहे. गेल्या वर्षभरातील राज्यातील 2000 गावे हागणदारी मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला होता, पण या कालावधीत राज्यातील 3235 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांनी यामध्ये चांगले काम केले आहे. देशामध्ये आपलं राज्य प्रथम आलेलं आहे. आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे सन्माननीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, सभापती असतील, जिल्हा परिषदेचे सीओ असतील, आमची ही सगळी टीम महाराष्ट्राची राज्यभर आपापल्या जिल्ह्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला आणि आपण सर्वांनी मेहनत घेतली म्हणूनच राज्यातल्या 3000 ग्रामपंचायती आज हागणदारी मुक्त झाल्या. याचं सारं श्रेय कोणाला असेल तर समोर बसलेल्या सगळ्या लीडरला आहे, या ठिकाणच्या टीमला आहे. आणि म्हणून या सर्व मानाचे सत्काराचे मानकरी आपण आहात. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे मी आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. तसेच जी टीम आहे शिवनच्या मार्गदर्शनाखाली यांनीही काम केलं, त्यांनाही शुभेच्छा देतो.